ऊन दिवसेंदिवस वाढत असताना उन्हाची काहिली कमी करणारे ताडगोळे जांभूळ आणि शहाळ्यांना पनवेल शहरामध्ये मागणी वाढत आहे तहान भागवण्यासाठी देखील हा फळांचा वापर होतो त्यामुळे सद्यस्थितीत त्या या फळांना मागणी वाढली असून उपवासाच्या दिवसांमुळे या फळांचे दर वधारले आहेत पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ताडगोळ्याची झाडे आहेत उन्हाळ्यामध्ये ताडगोळ्याचे विक्रीतून स्थानिकांना चांगले पैसे मिळतात तर शहरी भागांमध्ये ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे तसेच उन्हाळ्यात लिंबू सरबत उसाचा रस शहाळे असे अनेक पर्याय उपलब्ध असतात मात्र नैसर्गिक थंडावा देणारी फळे आणि पेयाकडे नागरिकांचा कल असतो शहाळ्याचे पाणी उष्णतेवर अधिक परिणामकारक असल्याने त्याचा अधिक वापर होत असतो निव्वळ पाणी असलेले शहाळे वीस ते पंचवीस रुपयाला मिळते मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यासाठी फायदेशीर व गुणकारी असलेल्या जांभळे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते वर्षातून फक्त उन्हाळ्यातच मिळणाऱ्या जांभळांची नागरिक विशेषतः मधुमेही रुग्ण वाट पाहत असतात परंतु ती जांभळे ही चढ्या भावाने विकली जातात सध्या बाजारात दोनशे ते दोनशे किलो असा जांभूळाचा भाव चालू आहे त्यातच सध्याच्या उपवासाच्या दिवसांमुळे या फळांना चांगली मागणी असल्याने त्यांचे दर वधारले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे